नमस्कार, माझं नाव अभिजित पानसे। छत्रपती शिवाजी महाराज की असं कोणी म्हणलं की मनापासून जय जो ओरडतो तो माझ्या या महाराष्ट्रातला मराठी, असं एक राजसभांचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे। आज छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले, छत्रपतींनी बांधलेले, त्यांची खरी स्मारकं असलेले जे गडकिल्ले आहेत त्यांची अवस्था जर तुम्ही आज बघितली तर लाज वाटते। काल मला फोन आला माझे अतिशय जवळचे मित्र श्रमिक गोजमगुंडे आणि सह्याद्री प्रतिष्ठान हे मिळून गेले अनेक वर्ष दुर्ग संवर्धनाचं काम करत आहेत। त्यांचा फोन आला, ते म्हणले प्रतापगडाची एका बाजूची दरड कोसळल्यामुळे तटबंदीला धोका निर्माण झाला आहे। श्रीमंत छत्रपती उदयनराजे, राजमाता कल्पनाराजे, शिवेंद्रराजे यांच्या सगळ्याकडून आणि मला असं वाटतं पुरातत्व खात्याकडून त्यांनी रितसर परवानग्या घेतल्या आणि या बांधकाम करण्याचं हे ठरवलं। गडकिल्ले वाचलेच पाहिजे, नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांना म्हणजे महाराष्ट्राला आपण कुठल्या मातीचे संस्कार देणार आहोत। छत्रपतींच्या नावे राजकारण करणारे आले, सत्तेत आले, गेले, आले, पण छत्रपतींची खरी स्मारकं ही अशी देखरेखीविना पडझड झालेल्या अवस्थेत आज आहेत। प्रतापगडाचं तर एक उदाहरण त्यांनी सांगितलं आणि त्याला 20 लाख रुपये खर्च आहे असं त्याचं बजेट आलं। पुरातत्व खात्याचेच लोक ते बांधतात, त्यांच्याकडे लोकसहभागातून काही पैसे जमले सुद्धा। मला फोन आलेल्या सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर घालून आमचे आमदार राजू पाटील साहेब यांना मी फोन केला। राजू पाटील हे आमदार निश्चितपणे काम आपल्या कार्यक्षेत्रात करतच असतात, पण शिवप्रेमी आणि शिवभक्त राजू पाटील यांचं काल अतिशय उत्तम त्यातल्या माणसाचं दर्शन झालं। त्यांनी माझा फोन ठेवल्या ठेवल्या मी श्रमिकांना फोन केला आणि सांगितलं उद्या तुम्हाला राजूदादांनी बोलवलेलं आहे। राजूदादांनी संपूर्ण खर्च देण्याची तयारी दर्शवली, पण म्हणजे 20 लाखाचा चेक लिहायला घेतला आणि त्यांनी सांगितलं ना काही पैसे जमलेत आणि लोकसहभागातून काही पैसे जमणार आहेत। त्वरित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमदार राजू पाटील यांनी 5 लाखाचा चेक सुपूर्द केला। प्रश्न किती रकमेचा चेक होता आणि किती रक्कम दिली हा नाही आहे। असे पैसे जमवायला लागतात याचं दुर्दैव आहे, पण असो आम्ही या गोष्टीसाठी शासनावर, केंद्र सरकारवरती, पुरातत्व खात्यावरती या सगळ्यावरती अवलंबून राहण्याचं आपण कधीतरी सोडलं पाहिजे। एक शिवभक्त, शिवरायांचे प्रेमी, आतून पोटातून जय जिजाऊ जय शिवराय म्हणताना अंगावर येणारा काटा हा ज्यांच्या मनात असेल त्यांना माझं हे निवेदन आहे। खरं तर 13-14-15 कोटीच्या या महाराष्ट्रामध्ये केवळ 8-10 हजार लोकांनी फक्त 100 रुपये काढले तरी 8-10 लाख रुपये जमून जातील। फक्त 100 रुपये, 8-10 हजार म्हणजे 0.08%, एवढे तरी छत्रपतींना मानणारे लोक आपण आहोत। आपलं हे प्रेम, आपली ही भक्ती, हे केवळ घोषणा देऊन किंवा आपल्या घरात एखादा पुतळा ठेवून किंवा आम्ही शिवरायांचे भक्त आहेत असं म्हणून केवळ आता चालणार नाही। शासन करेल तेव्हा करेल, न करेल तेव्हा न करेल, पण मला असं वाटतं मी एक शिवप्रेमी म्हणून मी याला माझ्याकडून एक योगदान द्यायचं ठरवलं आहे। पुढच्या 48 तासात आपण सगळे शिवप्रेमी एकत्र झालो, फार नाही, फक्त 100 रुपये, फक्त 100 रुपये द्यायचे आणि 100 रुपये याच्याकरता की केवळ हे एकदाच द्यायचे नाहीत, ही एक लोकचळवळ आपल्या छत्रपतींसाठी, आपल्या या संस्कारांसाठी, या महाराष्ट्राच्या मातीसाठी एवढं तर आपण करूच शकतो। जेव्हा जेव्हा अशा गोष्टी घडतील, म्हणजे जेव्हा आता आम्ही सगळी माहिती काढली तर पन्हाळगडाची पडझड झालेली आहे, विशाळगड तटबंदी ढासळली, असे असंख्य गड किल्ल्यांचे अशी अवस्था आपल्या समोर येते। श्रमिक आणि ही सगळी मंडळी अतिशय प्रामाणिकपणे ही कामं करतायत। आपण हे दुर्ग संवर्धनाची मोहीम प्रत्येकाला जाणं शक्य नाही, प्रत्येक जाऊन तिकडे
श्रमिक सारखं एवढं योगदान देणं कामाच्या व्यापामुळे शक्य नसेल. आणि आज करोनासारख्या सगळ्या गोष्टींमुळे एकत्र जमून हे काम तिथे जाऊन करणं कदाचित मला असं वाटतं धोकादायक असेल. पण घरी बसून एक गुगल पे, जी पे किंवा काय जे कुठल्या तरी पेटीएम म्हणून 100 रुपये टाकू शकतो आपण. केवळ 100 रुपये प्रतापगडासाठी, पण हे 100 रुपये ज्या ज्या वेळेला हे लोक काम करतील तेव्हा आपण लोकसहभागातून सगळ्या शिवभक्तांनी जमवूया. मला असं वाटतं छत्रपतींना मानाचा मुजरा आणि छत्रपतींच्या संपूर्ण आयुष्यावरचा जो काही आपल्यावर प्रभाव आहे त्याला दिलेला एक छोटासा खारीचा वाटा, आपलं योगदान आपल्याला पण सुखावून जाईल. मी 2 नंबर आपल्याला देतो आहे, ते नमूद करून घ्या. पहिला क्रमांक काय आहे, दूरध्वनी क्रमांक आहे 9869341992. मी पुन्हा सांगतो 9869341992. आणि दुसरा क्रमांक सांगतो 9561096421. पुन्हा सांगतो 9561096421. श्रमिक धन्वंतरी आणि सह्याद्री प्रतिष्ठान ज्या काही कष्टाने हे काम केले, अनेक वर्ष करतायत, ते मी स्वतः बघितलेलं आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचं आणि एवढ्या मोठ्या कामाचा पसारा त्यांनी उभा करण्याचं जे काही मनावर घेतलेलं आहे त्याच्यासाठी आमच्या कायमच शुभेच्छा आहेत. यापुढे जेव्हा जेव्हा मदत लागेल ते आमच्या आमदार राजीव पाटील यांनी तर सांगितलेलंच आहे, काही लागलं तर कायमस्वरूपी माझी आठवण ठेवा. आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून ही चळवळ, आज मला असं वाटतं की उद्या 9 तारीख आहे, 1-2-3 दिवसात 48 तासात 72 तासात खरं तर 24 तासातच 100 रुपये देऊन 10-15 लाख रुपये जे काही त्यांचे बाकी राहिले ते जमवूया. आणि ते 100 रुपये ही दुर्ग संवर्धनाची चळवळ अशीच पुढे नेऊया. आणि मग आता अभिमानाने म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज की जय.